फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी कडक उन्हामुळे शरीराची लाहीलाही सुरू झाली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्याचा पारा 36° सेल्सिअसवर गेला आहे. तर रात्रीच्या वेळेस थंडी जाणवत असते. तरी वातावरणात बदल होत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे मोठ्या रुग्णांसह लहान मुलांमध्ये सुद्धा आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या तपासण्यासुद्धा करण्यासाठी डॉक्टर सांगत असल्यानं तपासणीसाठीसुद्धा मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. या बदलत असलेल्या वातावरणामुळे स्नायूंना सूज, चक्कर, ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशा प्रकारे रुग्णांना लक्षणं दिसत आहेत आणि रुग्ण आजारी पडत आहेत. तसेच लहान मुलांना उलट्या होणं, पोटात दुखणं असे आजार होत आहेत. तर या प्रकारे वातावरण बदलत असल्यामुळे मोठ्या रुग्णांसह लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात आजारी पडल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्याच्या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. दरम्यान परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांना आपले आजार सांगावेत, अंगावर आजार काढू नये, अन्यथा मोठ्या आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जनरली वर्षभरामध्ये जेव्हाही आपलं वातावरण चेंज होते, थंडीपासून उन्हाळा, उन्हाळ्यापासून पावसाळा आणि पावसाळ्यापासून पण थंडीचा सीझन जेव्हा चालू होत असते, तेव्हा वातावरण बदलत असल्यामुळे त्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढते. त्याच्यामुळे रुग्णालयांमध्ये पेशंटची संख्या, रुग्णांची संख्या सतत वाढत असते. ताप, सर्दी, खोकला हा मेन आजार असतो. त्या व्यतिरिक्त अंगपाय दुखणे, व्हायरल इन्फेक्शनसाठी जे डोकं दुखणे, हे सगळे आजार लक्षण दिसू शकतात आपल्याला. आता वातावरण जसं रात्री पाहाल आपल्याला, जर थंडीचा अजूनही जोर पूर्ण कमी झालेला नाही आहे, थंडी अजूनही रात्रीच्या वेळेस आपल्याला 1-2 नंतर थंडीचं वातावरण चालू होते आणि दिवसा पाहता उन्हाळ्या पुष्कळ तापात 36° वरती आपलं तापमान गेलेलं आहे. त्यामुळे हे जे विषम वातावरण आहे, थंडी आणि गरमी, त्याच्यामुळेच व्हायरलचं जे प्रमाण आहे पसरण्याचं, ते वाढत असते आणि त्याच्यामुळेच रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. जनरली लहान मुलांमध्ये रोगप्रतिशक्ती कमी राहते, त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकर पकडतात. त्याच्यामुळेच आपण जे लसीकरण वगैरे करतो सगळे लहान वयामध्येच देत असतो, का त्यांना लहानपणापासूनच बचाव व्हायला पाहिजे. आणि सर्दी, खोकला, ताप हे जे व्हायरल इन्फेक्शन मी सांगितलं, हे मुलांना लवकर पकडत असल्यामुळे मुलांची संख्या जास्त वाढते कोणत्याही वातावरण बदलल्यामुळे. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.